યામરાનો લાવી લોકરિયા લાવ્યું. चला आलात का सर्वजण लाईव सुरू करायचंय. चला स्टार्ट करूया. पहा काय लिहिले आपण, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. काल आपण फॉर्म्युलाज पाहिले होते, काल आपण बघितलं होतं काय काय बघितलं होतं. काल आपण एचसीएल पाहिलं होतं कसं तयार होतं, एनएसीएल कसं तयार होतं हे आपण काल बघितलं होतं. त्यानंतर आपण काल बघितलं होतं काय तयार होतं, एमजीओ कसं तयार होतं हे आपण काल पाहिलं. अशाच पद्धतीनं आज आपल्याला पुढं शिकायचंय, बरोबर आहे. मग आता पुढं आपल्याला मी काय म्हणलं होतं की बेसिक कंपाऊंड आपल्याला घ्यायचे असं म्हणलं होतं तुम्हाला. आता आपण जसं सोडियम क्लोराईड काल घेतलं होतं तशाच पद्धतीनं आपण बघणार आहोत. पोटॅशियम क्लोराईड घेऊयात आणि मॅग्नेशियम क्लोराईड घेऊया, बरोबर आहे. मी सुरुवातीला लिहितो इथं या बाजूला पोटॅशियम क्लोराईड. ओके पाहतो मग आता काय बघतोय आपण, इथं आपल्याला बघायला मिळते पोटॅशियम क्लोराईड बघायला मिळते. ओके चालतंय. मग आता हे दिसतंय आपल्याला पोटॅशियम क्लोराईड. पोटॅशियम म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा कोणतं सिम्बॉल लिहावं लागेल मला सांगा बरं. टाईप करा तिथं कोणतं सिम्बॉल लिहावं लागेल. पोटॅशियमचं सिम्बॉल कोणतं आहे, के आहे, बरोबर आहे. श्रेया हो, कोण आहे, श्रेयस कोळे, ठीक आहे, बरोबर आहे. काय लिहायचं पोटॅशियमचं, के लिहायचं. क्लोराईड म्हणलं की काय लिहायचं, क्लोराईड म्हणलं की काय लिहायचं मला सांगा सांगा. क्लोरीन लिहायचं, सीएल लिहायचं, बरोबर आहे. क्लोराईड म्हणलं की सीएल लिहायचं. काय लिहायचं, सीएल लिहायचं. आता थोडस रिवाइंड मध्ये जाऊया आणि लक्ष देऊया. पहा आपण म्हणतोय पोटॅशियम के, व्हॉट इज द ऍटॉमिक नंबर ऑफ के. पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर काय मला सांगा बरं. पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर काय आहे, किती जणांना माहित आहे सांगा लवकर. बघा लक्ष द्या, सर्वजण लक्ष द्या. इथे लिहायला लागलोय मी या बाजूला हायड्रोजन एक नंबर आहे. आपण नंबर लिहिले 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके पहा तुम्ही सर्वजण 11 12 13 14 आणि 15 पर्यंत इथे लिहिले समजा आपण एवढे. या बाजूला घेतोय आपण, इथं हायड्रोजन आहे, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, नियॉन, सोडियम, मॅग्नेशियम, ऍल्युमिनियम, सिलिकॉन आणि फॉस्फरस. आता पुढे जर आपण लिहिले नंबर 16 असेल सल्फर, 17 काय क्लोरीन, 18 किती जणांना माहित आहे 18 एलिमेंट चं नाव सांगा. प्राजक्ता बरोबर आहे. श्रावणी 18 असेल बाळा ऍर्गॉन असणार आहे. 19 नंबरचा कोणता येणार आहे, सल्फर, क्लोरीन, ऍर्गॉन, इथे येणार पोटॅशियम आणि 20 नंबरला कोणता येणार, कॅल्शियम येणार, राईट आहे.
आता सध्या आपण पोटॅशियम आणि क्लोरीनच्या बाबतीमध्ये बघतोय तर आपण इथे लिहिणार आहोत. पहिल्यांदा आपण पोटॅशियम 19 नंबर आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.8.1. बेरीज करून पहा सगळ्या इलेक्ट्रॉन्सची 2+8=10 होतात आणि 8+1=9 होतात. 10 आणि 9 किती झाले 19, राईट आहे. मग ज्या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर 19 असेल त्या एलिमेंट जवळ प्रोटॉनची संख्या 19 असणार आहे. त्या एलिमेंट जवळ बघा, लक्ष द्या मी काय सांगतो, ज्याचा ऍटॉमिक नंबर 19 आहे त्याच्याजवळ प्रोटॉन 19 आहे, त्याच्याजवळ इलेक्ट्रॉन सुद्धा 19 असणार आहे, हो की नाही? हा, मग ही गोष्ट लक्षात ठेवायची. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळणार आहे 2.8.8.1 मिळणार आहे. मग पोटॅशियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.8.1 असेल तर या पोटॅशियमची व्हॅलेन्सी काय येणार आहे? 1 येणार आहे. बरं, 1 का येणार आहे? या पोटॅशियमला व्हायचं असेल तर स्टेबल, पहा लक्ष द्या, या पोटॅशियमला व्हायचं स्टेबल समजा. याला जर स्थिर व्हायचं असेल तर याला काय करावं लागेल? याच्या लास्ट ऑर्बिट मधला असलेला जो इलेक्ट्रॉन असेल तो त्याला काय करावा लागेल? देऊन टाकावा लागेल, कुठल्या तरी दुसऱ्या ऍटमला देऊन टाकावा लागेल. मग असं करत असताना पोटॅशियम काय करतो? तर तो एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. इथं आपण पाहूया रफली त्याचं पोटॅशियम 2.8.8.1 म्हणून हा पोटॅशियम काय करेल? हा एक इलेक्ट्रॉन ज्या एलिमेंटच्या ऍटमला गरज आहे, इथं गरज कोणाला आहे? क्लोरीनच्या ऍटमला गरज आहे, बरोबर. मग हा पोटॅशियम हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, ज्या एलिमेंटच्या ऍटमला गरज असेल त्याला तो देऊन टाकणार आहे. आणि देऊन टाकल्यानंतर या पोटॅशियमचं स्टेबल कॉन्फिगरेशन होणार आहे 2.8.8. मग लास्ट ऑर्बिटला आले 8, तर याचं ऑक्टेट कम्प्लीट झालं म्हणून हा पोटॅशियम होतो स्टेबल होतो. मग हा पोटॅशियम एक इलेक्ट्रॉन देत असल्या कारणानं या पोटॅशियमची व्हॅलेन्सी ठरते 1. काय म्हणतोय मी लक्ष द्या, या पोटॅशियमची काय व्हॅलेन्सी ठरते? ईश्वरी 1 ठरायला लागली, बरोबर आहे की नाही? मग पोटॅशियमची व्हॅलेन्सी 1 ठरते. सेम एज इट इज क्लोरीन पाहिलं, ऍटॉमिक नंबर किती आहे? 17 आहे. चला या इथं पहा, बघा हायड्रोजन हेलियम लिथियम सापडलं कुठं? इथं पण नाही सापडलं, सापडलं इथं क्लोरीन, बरोबर. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार? 2.8.7 असेल. 2+8=10, 10+7=17 झाले. 17 ऍटॉमिक नंबर आहे, याच्या जवळ प्रोटॉन असतील 17, इलेक्ट्रॉन असतील 17, बरोबर राजनंदिनी, हो की नाही? तर बरोबर नाही तुम्ही सर्वजण, काजल आहे, गौरी आहे, बरोबर आहे, नानोरकर आहे, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. शक्य जेवढं होईल तेवढं, नाही का, युट्यूबचे नाव एडिट करा तुमचे आणि स्वतःचे टाका, तुमच्या पालकांचे नाव असतील, बरोबर लक्ष देत जा. मग आता इथं तुम्ही पाहता, इथं दिसतोय क्लोरीन 2.8.7 आहे, तुम्ही इथं पाहताय पोटॅशियम 2.8.8.1 आहे पोटॅशियम. आता जर आपण थोडा विचार केला तर बघा, इथं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं 2.8.7 मिळालं. आता हा जो क्लोरीन असेल, या क्लोरीनला जर स्टेबल व्हायचं असेल तर हा इलेक्ट्रॉन गेन करणार का लूज करणार मला सांगा? वा, हा इलेक्ट्रॉन गेन करणार का लूज करणार सांगा मला माधवी, बरोबर. गेन म्हणजे मिळवणे. मग हा इलेक्ट्रॉन काय करणार? हा इलेक्ट्रॉन गेन करणार, हा इलेक्ट्रॉन मिळवणार. मग हा इलेक्ट्रॉन मिळवतो, गेन करतो, अगदी बरोबर. इलेक्ट्रॉन काय करतो? गेन करतो. एक इलेक्ट्रॉन जर गेन केला, समजा त्यानं पोटॅशियमचा एक इलेक्ट्रॉन घेतला असा, दुसऱ्या एखाद्या ऍटमचा, त्याने इलेमेंटच्या ऍटमचा इलेक्ट्रॉन घेतला, तर पोटॅशियमचा घेतला आपण असं म्हणू, तर इथं कॉन्फिगरेशन बनणार आहे 2.8.8 बनणार. कॉन्फिगरेशन काय बनणार आहे? 2.8.8 बनणार, बरोबर आहे की नाही? असं होईल. मग जर असं झालं तर हा पण क्लोरीनचा ऍटम काय होणार? स्टेबल होणार. म्हणून आपण बघितलं या ठिकाणी क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणून क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 असेल. क्लोरीनची व्हॅलेन्सी काय असेल? 1 असणार आहे. इथं आपण लिहिणार आहोत क्लोरीनची व्हॅलेन्सी, लिहिली आम्ही 1 आहे क्लोरीनची व्हॅलेन्सी. आता आम्ही सुरुवात करतोय पुढं कशाची सुरुवात करतोय आम्ही? कंपाऊंड फॉर्मेशनची. आता हा एक नंबर आम्हाला द्यायचा आहे पोटॅशियमला, आम्ही दिला K1, आणि हा एक नंबर आम्हाला Cl ला द्यायचा आहे, आम्ही दिलं Cl1, बरोबर आहे. मग आता आपल्याला बघायला मिळालं K1 Cl1 बघायला मिळालं, म्हणून इथं जे कंपाऊंड तयार झाले ते तयार झाले KCl कंपाऊंड तयार झाले. कंपाऊंड कोणतं बनलं? KCl बनलं. या ठिकाणी आपण K ला म्हणणार पोटॅशियम, Cl ला म्हणणार क्लोराईड. वही पेन जवळ ठेवा आणि तुम्ही कंटिन्युअसली लिहित चला.
समजूनही घ्यायचं आणि लिहूनही घ्यायचं. ओके चालतंय तर मग. चल नेक्स्ट नंबर घेऊयात आपण. आता पोटॅशियम क्लोराईडच्या नंतर आपण घेऊयात मॅग्नेशियम क्लोराईड. कळतंय. आता मॅग्नेशियम क्लोराईड बघायचं आपल्याला. मॅग्नेशियम क्लोराईड पाहायचं पाहायचा. या पूर्ण याच्यामध्ये एमजी सिम्बॉल कुठं सापडतंय? ऍटॉमिक नंबर कितीला सापडायलाय सांगा मला. ओके तो सापडला आम्हाला इथं 12 नंबरला. मॅग्नेशियम सापडला बरोबर आहे. म्हणजे मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर आहे 12. या ठिकाणी लिहायला लागले लक्ष द्या. ऍटॉमिक नंबर जर मॅग्नेशियमचा असेल 12 तर व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द मॅग्नेशियम? मॅग्नेशियमचं मला सांगायचंय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल. बरोबर आहे. 2.8.2 असेल. 2.8.2 असणार आहे. 2.8.2 असेल मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता या मॅग्नेशियमला जर स्टेबल व्हायचं असेल तर तो ऑक्टेट स्टेट कम्प्लीट करणार बरोबर की नाही. ते करण्यासाठी या मॅग्नेशियमला 2 इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील. किती इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील? 2 इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील. म्हणून या मॅग्नेशियमची जी काही व्हॅलेन्सी असेल ती मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 2 असणार आहे. हेलियम मॅग्नेशियम मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती? बरोबर की नाही? हा बरोबर आहे गौरी. मग आता आपण जातोय क्लोरीन कडे. परत क्लोरीन सेम एज इट इज असणार आहे. त्यासाठी वेगळं लिहायची काही गरज आहे का? नाही. तर लिहिलंय आपण क्लोरीन ऍटॉमिक नंबर 17 आहे आणि याच क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.7. याच क्लोरीनची व्हॅलेन्सी आम्ही इथे लिहिलेली 1 आहे. सेम एज इट इज इथे लिहून टाकणार क्लोरीन 1 व्हॅलेन्सी. आता परत आपण जसं क्रॉस करतो तसं एमजी ला किती देणार आपण? 1 देणार. मग इथे लिहिणार आपण MG1 आणि हे 2 कोणाला देणार आपण? हे 2 देणार आपण सीएल ला देणार. मग आता काय तयार होणार आहे? MG1 CL2 दॅट इज द MgCl2. आलं लक्षात सगळ्यांच्या? सोपं सोपं आहे ना. मग मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय बनला? MgCl2 बनला. तशाच पद्धतीने पोटॅशियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय बनला? KCl बनला. काय बनला? KCl बनलेला आहे. आलं सोपं आहे. आता समजा तुम्ही ही रिएक्शन घ्यायची म्हणले सर, मॅग्नेशियम आणि क्लोरीनची रिएक्शन म्हणली, बघूयात मॅग्नेशियम आणि क्लोरीनच्या रिएक्शनच काय काय नाही. पहा मॅग्नेशियम रिएक्ट विथ क्लोरीन. मला सांगा आता इथं क्लोरीन सीएल लिहू का सीएल टू लिहायचं? सीएल लिहायचं का सीएल टू लिहायचं? मला सांगा वस्तू सांगा. सीएल टू लिहायचं का सीएल टू लिहायचं? त्याच्या मागचं कारण आपण कालच पाहिलं. डाय ऍटोमिक मॉलिक्युल पाठच पाहिजे आपल्याला. कोणकोणते? हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन पाठच करायचे. डाय ऍटोमिक मॉलिक्युल हो की नाही? हा गायत्री पाठच करायचे बघा. मग आता क्लोरीन आला कोणता? क्लोरीन आला डायटॉमिक मॉलिक्युल आहे क्लोरीन. म्हणजे क्लोरीन जेव्हा अस्तित्वात असेल निसर्गामध्ये तो CL2च्या फॉर्म मध्ये अस्तित्वात असेल. मग तुम्ही काय करणार? तुम्ही करणार इथं क्लोरीनला लिहिणार, इथं टू लिहिणार. आता आपल्याला माहित आहे जेव्हा मॅग्नेशियम रिएक्ट होणार आहे क्लोरीन सोबत तर अशा वेळेस कोणतं कंपाऊंड तयार होतं? MgCl2 हे कंपाऊंड तयार होतं. कोणतं तयार होतं? MgCl2 हे कंपाऊंड तयार होत. मग आता MgCl2 हे कंपाऊंड इथं तयार व्हायला लागले. कोणतं कंपाऊंड तयार व्हायला लागले? MgCl2 हे कंपाऊंड तयार व्हायले. तर लक्ष देतोय आम्ही बघा या ठिकाणी आता आपल्याला LHS आणि RHS काल सांगितल्याप्रमाणे सेम एज इट इज. इथं पाहतो यांना आपण काय म्हणतो? रिएक्टंट. आणि या भागाला आपण म्हणतो प्रॉडक्ट. हे अभिक्रिया करता आहे, हे उत्पादित आहे, हा बाण मारलेला आहे, एरो म्हणतो आपण याला. मग आता रिएक्टंट साईडचे आपल्याला सगळ्या एलिमेंट्सचे ॲटम मोजायचे आणि या बाजूचे ॲटम्स मोजायचे. ॲटम्स आपल्याला बॅलन्स करायचे बरोबर आहे.
ऍटम्स बॅलन्स करत असताना आता आपण लिहितोय रिएक्टिंग साईडला सुरुवातीला मला बघायला मिळाले होते मॅग्नेशियमचा एक ऍटम आहे. ओके मॅग्नेशियमचा एक ऍटम आहे बरोबर. मंगेश राईट वाळा बघूयात आपण काय होतं. मॅग्नेशियमचा येते क्लोरीनचे किती ऍटम आहे तिथं. क्लोरीनचे दोन ऍटम आहे. सीएल टू म्हणलं की दोन सीएल ची टाकलेले असले पाहिजे हे डोक्यात आपल्या फिक्स करून टाकायचं. दोन सीएल ची टाकलेले असले पाहिजे बरोबर की नाही बघा चिटकलेले. या बाजूला पाहिलं एम जी एक आहे आणि याला चिटकलेले सीएल किती आहे. इथं एक सीएल आहे आणि या बाजूला एक सीएल आहे. एम जी सीएल टू आहे. काय आहे एम जी सीएल टू आहे. सेफ वे सोल्यूशन कोण आहे मला नाव नाही माहित पर्सनल नेम पण थम्सअप दादा जो कोणी दादा ताई बघा एम जी सी एल. मग आता थँक्यू एम जी सी एल मॅग्नेशियम एक ऍटम आहे. क्लोरीनचे किती ऍटम आहेत दोन ऍटम आहेत. इथं क्लोरीनचे दोन ऍटम आहेत इथं मॅग्नेशियमचा किती ऍटम आहेत एक ऍटम. इक्वेशन बॅलन्स आहे का मला सांगा. इक्वेशन बॅलन्स आहे का मला सांगा. बॅलन्स आहे का नाही यस ऑर नो आहे का नाही. नो तर मग बॅलन्स इक्वेशन कोणतं असं. जर समजा आपण म्हणतो इक्वेशन बॅलन्स नाहीये तर बॅलन्स इक्वेशन कोणतं असेल. मग कोणत्या अँगलनं म्हणतो आपण हे बॅलन्स इक्वेशन नाही. लक्ष द्या हे काळेनं उत्तर जे दिलंय ते चूक उत्तर दिलंय. मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय असतो साक्षी सांगायली एम जी सी एल टू. अरे काळे लक्ष दे बाई प्रियंका नाव आहे ना तुझं लक्ष दे. डिलीट मारला आता तू लक्ष दे. हे बघ ना इथं एम जी आणि सी एल ची रिएक्शन झाल्यावर काय तयार होत आहे. इथं बघ एम जी सी एल टू होतंय. काय होतंय एम जी सी एल टू होतंय. मग इथे एम जी सी एल टू कंपाऊंड बनलंय तर ते एम जी सी एल टू इथे लिहिलंय आपण बरोबर आहे. एम जी सी एल टू लिहिलंय आपण. मग जरा डोकं लावायचं ना रिएक्टंट साईडला मॅग्नेशियमचा एक ऍटम आहे. प्रॉडक्ट साईडला मॅग्नेशियमचा एक ऍटम आहे. त्यानंतर रिएक्टंट साईडला क्लोरीनचे दोन ऍटम आहेत. प्रॉडक्ट साईडला क्लोरीनचे दोन ऍटम आहेत. इक्वेशन बॅलन्स आहे का नाही. ऋतुजा बुधवंत बरोबर. काय म्हणतोय मी इक्वेशन बॅलन्स आहे का नाही. दिसतंय ना डोळ्याला मी सरकतो बाजूला पहा तुम्ही बॅलन्स आहे का नाही. सगळे ऍटम एलिमेंट्स बॅलन्स्ड आहेत हो ना आहे ना. हा बऱ्याच जणांना काय वाटतं की याच्यामध्ये अजून नंबरिंग वाढवायची काय प्रॉब्लेम आहे. त्या पटीमध्ये तुम्ही वाढवू शकता जर वाढवायचं असेल तर. पण गरज नाहीये ना बॅलन्स झालंय ऑलरेडी तर कशाला करत बसताय. ओके नाही बघून घ्या. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. ओके स्क्रीनशॉट काढायचे काढत चला. कारण स्वतः लिहिलेल्या गोष्टी जेवढ्या लक्षात राहतात तेवढ्या स्क्रीनशॉट मध्ये राहत नाही. समजतंय का. स्वतःची नोट स्वतः बनवायची चांगल्या पद्धतीनं. पुढचं कंपाऊंड घेतोय मी लक्ष देणार आहे सगळे. क्लोराईड ऑलच घेऊया आपण. चला बघायचं पुढचं एक्झाम्पल घेतलं कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम सी ए आणि क्लोराईड सी एल. सी एल ची व्हॅल्यू सी ए काही माहित आहे. कॅल्शियमला बघायचंय. चला या इकडं पहा कॅल्शियम दिसतं 20 ऍटॉमिक नंबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं असतं 2.8.8.2 असते याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जर आपण नीट पाहिलं या दोन इलेमेंटला नीट बघा तुम्ही यांच्याकडे शेल किती येतात. यांच्याकडे शेल किती येतात. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट या चॅप्टर मध्ये आपण पाहिलंय. ओके सव्वे सरपती बालाजी लक्षात आला माझा. चल लक्ष द्या या ठिकाणी पोटॅशियम आणि कॅल्शियम दिसायले का नाही. हा
बरोबर आहे, यांच्याकडे कॅल्शियम कडे 4 शेल आहेत, पोटॅशियम कडे 4 शेल येतात, यांचा पीरियड नंबर कितवा असेल, पीरियड नंबर कितवा असणार यांचा, 4 असणार आहे, पीरियड नंबर किती असणार आहे धनंजय, 4 पीरियड नंबर असणार आहे, बरोबर आहे का नाही। द हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पीरियडिक टेबल आर कॉल्ड एज द पीरियड्स एंड द वर्टिकल कॉलम्स इन द मॉडर्न पीरियडिक टेबल, वर्टिकल म्हणजे उभे कॉलम मॉडर्न पीरियडिक टेबल मध्ये, आर कॉल्ड एज द ग्रुप्स, त्यांना काय म्हणायचं, ग्रुप्स म्हणायचं, बरोबर की नाही। मग आता आपण जातोय इथं पाहतोय पोटॅशियम 2 8 1 आहे आणि कॅल्शियम 2 8 2 आहे, तर कॅल्शियमची व्हॅलेन्सी किती असेल या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून सांगा, त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला बघा आणि मला कॅल्शियमची व्हॅलेन्सी सांगा, सांगा चला, अगदी बरोबर आहे, किती व्हॅलेन्सी आहे, 2 व्हॅलेन्सी आहे कॅल्शियमची, सगळ्याच उत्तर बरोबर आहे, छान छान पैकी उत्तर द्यायला, कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 आहे, कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 आहे। आता या कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 आहे तर आपण करणार आहोत आपल्या रेग्युलरच्या मेथड प्रमाणे, हा 1 जाणार सीए कडे लिहिला आम्ही सीए 1, हा 2 जाणार सीएल कडे लिहिला आम्ही याला सीएल 2, कंपाऊंड तयार झालं सीए सीएल 2, काय कंपाऊंड तयार झालंय सीए सीएल 2 हे कंपाऊंड तयार झालेलं आहे, समजलं, CaCl2 साक्षी आहे लक्ष द्या, CaCl2 हे कंपाऊंड तयार झालं, कॅल्शियम क्लोराईड तयार झालं। तुम्हाला परीक्षेला 5 मार्काला फॉर्मेशन ऑफ NaCl, फॉर्मेशन ऑफ MgCl2, फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2, 5-5 मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे मला लक्षात विवेक करावे, 5-5 मार्काला विचारले जाऊ शकतात, रिएक्शन तुम्ही लिहू शकता, सोपी रिएक्शन असेल, सेम ऍज इट इज, याच्यासारखीच काही बदल नाही। खालच्या बाजूला घेतो मी, इथं पाहून घ्या, कॅल्शियम घेतला आपण सीए प्लस सीएल टू इट गिव्स टू, कंपाऊंड माहिती आहे आम्हाला कॅल्शियम आणि क्लोरिनचं झालं रिएक्शन सीए सीएल टू, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे का हे इक्वेशन, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे का सांगा, हो किंवा नाही, येस ऑर नो, हे बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे का, आहे हो की नाही, बघा ना, रिएक्टंट साइडला कॅल्शियम येत आहे, प्रॉडक्ट साइडला कॅल्शियम येत आहे, रिएक्टंट साइडला क्लोरीन 2 आहे, प्रॉडक्ट साइडला क्लोरीन 2 आहे, तर हे बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे। आता प्रश्न असा पडतो की सर हे क्वेश्चन 5 मार्काला कसे पडते, बरोबर की नाही, पडणार कसे 5 मार्काला ते सांगतो, डिस्क्रिप्शन येणार 3 मार्काला, फॉर एक्झाम्पल आन्सर कसे लिहिणार आहे मी तोंडी सांगतो तुम्हाला, याचा तुम्ही पाहू शकता, रिएक्शनला बघा, मी आन्सर तुम्हाला सांगायला, द ऍटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज किती असेल तुम्ही सांगा, इथं बघा या मॅग्नेशियमला पहा, मला सांगा, मी डिस्क्रिप्शन सांगायला तुम्हाला, बघा हा, द ऍटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज 12, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम इज किती लिहायचं, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम इज 2.8.2, तिसरी लाईन द व्हॅलेन्सी ऑफ मॅग्नेशियम इज 2, चौथी लाईन काय करणार, मॅग्नेशियम काय करणार, इलेक्ट्रॉन देणार, कोणाला देणार, मॅग्नेशियम काय करतो, लूज करतो 2 इलेक्ट्रॉन्स आणि क्लोरीन गेन म्हणजे 2 क्लोरीन ऍटम्स गेन 1-1 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे की नाही, 1-1 इलेक्ट्रॉन घेणार, आलं लक्षात, तुमच्या गाईड्स मध्ये दिलेलं आहे उत्तर, लाईन टू लाईन दिलेलं आहे, ते तसं सांगणार, मग तसं क्लोरीनचं सांगणार, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याची व्हॅलेन्सी आणि क्लोरीन ऍक्सेप्ट करणार 1 इलेक्ट्रॉन हे आपण सांगणार, आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार, मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांची रिएक्शन लिहिणार आणि या दोघांपासून मग ते मॅग्नेशियम क्लोराईड, याची आपण डायग्राम काढणार, डायग्राम कशी काढणार, इथं काढणार आपण मॅग्नेशियमचा ऍटम कसा काढणार, त्याच्या न्यूक्लियस मध्ये लिहिणार आपण 12 प्रोटॉन, इथं खाली काय लिहिणार आपण 12 प्रोटॉन, 12 नंबरचा आहे ना, तर 12 न्यूट्रॉन, हे न्यूक्लियस ड्रॉ केलं, फर्स्ट ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे, फर्स्ट ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे, सेकंड ऑर्बिटला किती इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे, 8 इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे सेकंड ऑर्बिटला, थर्ड ऑर्बिटला किती इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे, थर्डला 2.8 किती येते, 2 आहे,
थर्ड ऑर्बिट ला 2 इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे. ही झाली मॅग्नेशियमची डायग्राम. तशी Cl ची डायग्राम काढणार आहे. तर Cl टू दोन Cl काढायचे, वर एक Cl खाली एक Cl, आणि पलीकडे MgCl2 च काढायचं. बरोबर आहे. दोन क्लोरीन काय करायचे मॅग्नेशियमला, मॅग्नेशियमच्या जवळ असलेले दाखवायचे. अशा पद्धतीने तुम्हाला डायग्रामचे 2 मार्क, डिस्क्रिप्शनचे 3 मार्क, टोटल झाले 5 मार्क. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन साठी असं येईल. आणि एमसीक्यू जर म्हणले, एमसीक्यू म्हणायचं तुम्ही आपले क्वेश्चन वाईज जर म्हणले, एक 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 असे 5 प्रश्न काढायचे म्हणलं, त्याच्यावरती तुम्हाला ऍटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बॅलेन्सीज किंवा केमिकल रिएक्शन, ही 2 मार्काची, बरोबर आहे, किंवा बॅलेन्स करा म्हणजे 1 मार्काला, अशा पद्धतीने क्वेश्चन त्याच्यावरती पडू शकतो. समजलं आता इथपर्यंत? चालायचं तर मग पुढं. आता पाहिलं आम्ही पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, एवढे कंपाऊंड आपण पाहिले. समजतंय का सगळ्यांना? इंडियन कल्चरचं नाव काय रे? चला पुढचं कंपाऊंड घ्यायचं आपल्याला. हायड्रोजन सल्फाइड घेऊ आपण, हा, आणि सल्फर डायऑक्साइड हे 2 घेऊ आपण. हा, आधी सोपे सोपे म्हणलं होतं मी काल, नंतर कठीणांकडे जाऊयात म्हणलं होतं. हायड्रोजन सल्फाइड घेऊ. आता हायड्रोजन सल्फाइड म्हणलं की कोणते 2 एलिमेंट लिहावे लागतील आपल्याला, मला सांगा बरं. हायड्रोजन सल्फाइड असं ज्या वेळेस लिहू आपण, HY हायड्रोजन, दिसतंय का तुम्हाला कॅमेरामध्ये? दिसतंय. चला हायड्रोजन सल्फाइड, ओके, बरोबर आहे. हायड्रोजन सल्फाइड म्हणलं की हायड्रोजन आणि सल्फर येणार. वापस येणार आपण या बाजूला. हायड्रोजन ऍटॉमिक नंबर A, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, व्हॅलेन्सी 1, बरोबर, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1. सल्फर असेल 16, लक्षात ठेवायचं. 16 म्हणलं की सल्फर, 16 म्हणलं की सल्फर, 16 म्हणलं की सल्फर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 2.8.6 येणार. 16 म्हणलं की सल्फर, 2.8.6 येणार, है की नाही? हा, 2.8.6 आलं. कोणता आहे? सल्फर आहे. 2.8.6 आहे, सल्फर आहे, लक्षात आलं. आता आपण इथं बघूया, हा असेल हायड्रोजन. चला जाऊ द्या, हायड्रोजनच झालं काम. हायड्रोजनची व्हॅलेन्सी लिहिली आपण, आपण घेऊयात सल्फर, घेऊयात. सल्फर काय करतोय पहा, सल्फर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.6. या सल्फरला स्टेबल व्हायचं असेल, या सल्फरला स्टेबल व्हायचं असेल, तर याला याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? या ठिकाणी या सल्फरला लास्ट ऑर्बिटला किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? बरोबर आहे का? इथं जर समजा याने 2 इलेक्ट्रॉन घेतले तर 2.8.8 कॉन्फिगरेशन याचं होणार आहे. याला कोण देणार 2 इलेक्ट्रॉन? कुठलाही दुसरा ऍटम असेल, दुसरा कुठल्याही एलिमेंटचा एखादा ऍटम असेल, तो काय करेल? त्याला 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. असं केल्यामुळे काय होईल? या सल्फरचं कॉन्फिगरेशन 2.8.8 बनून जाईल. आणि याचा लास्ट ऑर्बिटला ऑक्टेन कंप्लीट झाल्यामुळे हा स्टेबल होऊन जाईल. म्हणून या सल्फरची जी व्हॅलेन्सी आहे, सल्फरची व्हॅलेन्सी काय लिहितोय? 2 लिहितोय. असं केलं आपण. आता आपलं कंपाऊंड कोणतं तयार झालं? हे 2 देणार आम्ही एचला, लिहिले H2, आणि हा 1 देणार सल्फरला. कंपाऊंड तयार झालं H2S. यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोजन सल्फाइड म्हणतो. काय म्हणतो आपण? हायड्रोजन सल्फाइड म्हणतो. समजलं आता इथपर्यंत? पुढचं घेऊया, सल्फर डायऑक्साइड. नको, सल्फर डायऑक्साइड नाही घ्यायचं. आपण कार्बन डायऑक्साइड घेतो. काय घेतोय? कार्बन डायऑक्साइड घेतो. कार्बन डायऑक्साइड घेतोय. पहा, कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन म्हणलं की सी, ऑक्साइड म्हणलं की ओ, लक्षात ठेवायचं. ओके, नाही पाहत.
बघितलं कार्बन कडे येईल कार्बन इथं दिसतोय सहा नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार 2.4 येणार लक्ष द्या इथं हा कंपाऊंड सीओ टू बनणार आहे सगळ्यांना माहित आहे सोपं आहे ते सहा ऍटॉमिक नंबर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.4 व्हॅलेन्सी 4 ऑक्सिजन ऑक्सिजन कडे आलो मी इथं 8 ऍटॉमिक नंबर आहे म्हणजेच किती इलेक्ट्रॉन असतील याच्याकडे 8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.6 असेल मग ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.6 असेल तर या ऑक्सिजनला स्टेबल व्हायचंय तर किती इलेक्ट्रॉन घेणार हा ऑक्सिजन गौरी अश्विनी किती घेणार ज्ञानेश्वरी हा घेणार 2 इलेक्ट्रॉन बरोबर आहे म्हणून याची व्हॅलेन्सी किती होणार 2 होणार याने 2 इलेक्ट्रॉन घेतले तर हा स्टेबल स्टेट 2.8 दाखवतो मग अशा सिच्युएशन मध्ये व्हॅलेन्सी 2 झाली इथं आपण C2O किती घेणार आपण 4 घेणार दोन कॉमन काढणार याच्यामधून दोन कॉमन काढायचे काय होत 2CO2 होत 2CO2 म्हणजे किती CO2 असणार आहे तर 2 CO2 असणार आहे आपण लिहिणार या बाजूला 1 CO2 आपण लिहिणार या बाजूला 1 CO2 कळतंय का सिंपल आहे डिवाइडेड बाय 2 पण करता येते भागाकार करून करता येतो पण तसे कशाला जायचं दोन कॉमन काढून घेऊ अशा पद्धतीने 2 CO2 आता हे जे 2 CO2 आता कसे दिसणार हे 2 CO2 विचार जर केला तर इथं पाहू आपण CO2 म्हणलं की लक्षात ठेवायचं एक कार्बन असा येणार आणि दोन ऑक्सिजन असे असतील राईट एक कार्बन दोन ऑक्सिजन CO2 एक कार्बन दोन ऑक्सिजन असं धरून चा समजलं मग असे CO2 किती दा लिहायचे दोन वेगवेगळे CO2 असे लिहायचे आपल्याला CO2 ओके मार्क पहा का पुढे आता आपल्याला शिकायचं आहे मोडू नये का लिहून घ्यायचं राहिले मोडायचं का लिहायचं राहिले यस साक्षी मिकी माउस सारखं असते झालं काय लिहिलं यस चालतंय चालेल पुढं पहा हे लेक्चर पब्लिक केलेलं आहे तुम्हाला युट्यूबला सुद्धा कधी पाहता येईल जर तुमची इच्छा झाली तर युट्यूबला जाऊन पाहू शकता तुम्ही ओके चालेल चालेल तर आता आपण बघतोय मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड घ्यायच्या आधी आपण घेऊया सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड ओके आता थोडस वेगळं आहे बरोबर आहे सोडियम हायड्रॉक्साईड म्हणल्यानंतर सोडियम म्हणलं की Na येतं पण हायड्रॉक्साईड म्हणल्यावर काय येतं मला सांगा बरं हायड्रॉक्साईड म्हणल्यावर काय लिहायचं बरोबर आहे म्हणता काय लिहायचं OH लिहायचं काय लिहायचं आपल्याला OH लिहायचं चला मग पहिलं काम आपल्या मागे एक लागलं आता आम्ही बघतोय सोडियमला पहा लक्ष द्या सर्वजण सोडियम सापडला 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 11 नंबरला सापडला सोडियम कॉन्फिगरेशन 2.8.1 11 ऍटॉमिक नंबर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.1 आहे कोणाचं आहे सोडियमचं आहे म्हणून सोडियम हा लास्ट ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकणार आज आपण शिकलो आयनिक कंपाऊंड सोडियम क्लोराईड दुपारच्या 2 ते 3 मॅच मध्ये आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह आलो होतो मी त्यावेळेस हो की नाही त्यावेळेस आपण शिकलो ते म्हणून याची व्हॅलेन्सी किती आहे 1 आहे तुम्हाला माहिती आहे मग आता व्हॅलेन्सी 1 पण आता हायड्रॉक्साईडची व्हॅलेन्सी आपल्याला काढायची हायड्रॉक्साईडची व्हॅलेन्सी काय आहे काय व्हॅलेन्सी हायड्रॉक्साईडची वन आहे बरोबर आता ही काढण्यासाठी आपण ट्रिक वापरतोय काय वापरतोय आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे ज्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला व्हॅलेन्स काढायला सोपं जाईल मी समजून सांगतो कशा पद्धतीने आपण ट्रिक वापरायची आहे ते पाहायचंय पहा ओ याची लिहिलं आपण
OH लिहिल्यानंतर आता ही ट्रिक दरवेळेस लागू पडेल असं नाही, पण ही ट्रिक नाही म्हणलं तरी 80% काम करते. 70-80% कशी काम करणार आहे ही ट्रिक? ओके, लक्ष द्या. ऑक्सिजन आपल्याकडे आहे आणि हायड्रोजन आपल्याकडे आहे, मग इथं नाही का तुम्ही रूल बिल काय वापरायचे, म्हणजे रूल गेले मातीत. ही ट्रिक आहे, सायंटिफिक मेथड नाहीये. बरोबर आहे, ट्रिकच्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायलो शॉर्टकट मध्ये कशा पद्धतीने तुम्ही बॅलन्सिस काढू शकता. ही सगळीकडेच लागू पडेल असं नाहीये, काही ठिकाणी पडते काही ठिकाणी ट्रिक लागू पडत नाही. आपल्या कामापुरती आपण लागू करून घेऊया, जशी जिथं जिथं लागेल तिथे तिथं सांगतो मी तुम्हाला. आपण पाहूया की जर आपण बघितलं आपल्याकडे अवेलेबल आहे ऑक्सिजन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2.6 आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय आहे सूर्यवंशी? 2.6. हायड्रोजनला जर पाहिलं तर हायड्रोजन जवळ किती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन? 1 आहे. हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1 आहे. मग आता एक आयडिया करायची, काय आयडिया करायची? असं समजायचं की हा हायड्रोजन काय करणार, हा एक इलेक्ट्रॉन इथं देऊन टाकेल. समजा हायड्रोजन काय केला, हा एक इलेक्ट्रॉन इथं दिला. आपण पूर्ण OH मध्ये पाहिलं बरं का. आता या पूर्ण OH मध्ये कॉन्फिग्युरेशन बनणार आहे. किती बनल कॉन्फिग्युरेशन? हायड्रोजन जर इथे एक दिला तर हायड्रोजन झाला 0. चला 0 झाला म्हणजे हायड्रोजन काय झाला की स्टेबल झाला असं समजू आपण. आता ही ट्रिक आहे, सायंटिफिक मेथड नाही, मी परत एकदा सांगतोय. त्यामुळे याच्यामध्ये नाही का तुम्ही सायन्स नाही घुसवायचं, आलं लक्षात? सायन्स नाही घुसवायचं इथं. इथं ट्रिक आहे हा समजण्यासाठी आपल्याला, कारण आपण पाठ किती वेळ करत बसणार ना बॅलन्सिंग सगळ्या ग्रुपच्या, पुन्हा पण शॉर्टकट मध्ये काम करतोय आपल्याला कळण्यासाठी फक्त. मग आता याचं झालं 0 झाले बाबा, इथे काही इलेक्ट्रॉन नाही, चला याचं काम संपलं, हायड्रोजन खतम. आता ऑक्सिजन पाहिला, ऑक्सिजनला जर एक दिला तर काय झालं? 2.7 झाला. मग टोटल या OH मध्ये कॉन्फिग्युरेशन काय बनलं? 2.7 बनलं. टोटल OH मध्ये कॉन्फिग्युरेशन काय बनलं? 2.7 कॉन्फिग्युरेशन बनलं. बरोबर, काय कॉन्फिग्युरेशन झालं? 2.7 कॉन्फिग्युरेशन झालं. आता मला सांगा कुठल्याही वेळेस ज्यावेळेस 2.7 कॉन्फिग्युरेशन असेल तर या OH ला स्टेबल होण्यासाठी अजून किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? बरं, या OH ला जर स्टेबल व्हायचंय तर किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? येस येस, बरोबर बरोबर बरोबर. आता लक्षात ठेवा बरं का. आता हा OH काय करणार? इलेक्ट्रॉन घेणार. किती घेणार? 1 इलेक्ट्रॉन घेणार. OH काय करायला आहे? OH घेणार आहे 1 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन घेणार आहे म्हणलं की OH, OH घेणार आहे 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे. मग हा घेणार आहे जसं क्लोरीन काय करतो 2.8.6 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून क्लोरीन वर निगेटिव्ह चार्ज जातो. माहित आहे ना आदिश्री, काय होतो? क्लोरीन वर निगेटिव्ह चार्ज जातो. सोडियम जर काय करतो 2.8.1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो तर सोडियम वर प्लस चार्ज जातो. मग जो घेतो त्याच्या डोक्यावर मायनस चार्ज असतो. सेम ऍज इट इज, OH जो आहे OH एक इलेक्ट्रॉन घ्यायला आहे म्हणून OH च्या डोक्यावर एक मायनस जाणार, म्हणजे याचा अर्थ OH ची व्हॅलेन्सी झाली 1. आणि OH च्या डोक्यावर चार्ज गेला अश्विनी किती? -1. विवेक लक्ष दे, प्लस नाही -1 गेला. +1 सोडियम साठी उत्तर दिलं असेल तू. बरोबर आहे हा. इथं बघा OH चा किती गेला? मायनस गेला चार्ज OH वर, OH वर. आणि OH ची व्हॅलेन्सी झाली किती? 1 झाली. अशा सिच्युएशन मध्ये आता जर आपण कंपाऊंड तयार करायचं ठरवलं तर काय तयार होईल कंपाऊंड? माऊली, गायकवाड, काय तयार होईल? NaOH बनल का? नाही. बरोबर आहे कदम. काय कंपाऊंड तयार होणार? Na1OH1, दॅट इज द NaOH कंपाऊंड तयार झालं. काय बनलं? सोडियम हायड्रोक्साईड हे कंपाऊंड तयार झालं. समजतंय ना सगळ्यांना? कौस्तुभ वल्लका पाटील, ठीक आहे राऊत. चला पुढे घेऊ आता मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. मॅग्नेशियम हायड्रोक्साईड, ओके चला बघायचं. मॅग्नेशियम म्हणलं की काय येणार? Mg येणार. हायड्रोक्साईड म्हणलं की काय येणार? OH. वापस आलो आपण इकडं, काय
काशीनाथ खुने बघा मॅग्नेशियम सापडायचा नंबर आहे 12 इथं पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 2.8.2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.2 येणार बरोबर आहे मग आता 2.8.2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं रे आलं की काय होतं त्याची व्हॅलेन्सी होती 2 हायड्रोक्साइड ग्रुपची व्हॅलेन्सी आधीच काढली आम्ही कंपाउंड काय तयार होणार कंपाउंड काय तयार होणार मला सांगा बरोबर आहे सांगतो आपण MgOH2 कसं लिहायचं ते सांगतो मी आता हा 1 Mg ला द्यायचा दिला Mg एकदा दिला हे दोन मला सांगा हे दोन H ला आहेत का पूर्ण OH ला आहेत रे तुम्ही मला सांगा बरं हे दोन आपल्याला नुसते H ला लिहायचे का हे दोन आपल्याला पूर्ण OH ला लिहायचे कोणाला लिहायचे पूर्ण OH ला लिहायचे का H ला लिहायचे नुसते कोणाला लिहायचे पूर्ण OH ला लिहायचे आपल्याला मग आपल्याला कसं लिहावं लागेल MgOH एकल टॉयस ब्रॅकेट करावं लागेल काय करावं लागेल ब्रॅकेट करावं लागेल आपल्याला जर समजा हे असं कंपाउंड बनतंय ओरिजिनली असंच तयार होतं MgOH टेकन टॉइस तयार होतं पण जर समजा तुम्ही काय केलं MgOH2 लिहिलं भानगड काय झाली इथं भानगड अशी झाली इथं मॅग्नेशियम 1 झाला ऑक्सिजन 1 झाला हायड्रोजन 3 झाले 2 झाले कॅल्क्युलेशन चुकलं ना ऑक्सिजन सुद्धा तुम्हाला किती पाहिजे 2 पाहिजे एक दोन तुम्हाला ऑक्सिजनला सुद्धा द्यायचे ज्यावेळेस तुम्ही MgOH2 लिहिता ज्यावेळेस तुम्ही इकडे बघा काय लिहिता ज्यावेळेस तुम्ही MgOH टेकन टॉइस लिहिता त्यावेळेस काय होतं मॅग्नेशियम असतं एकदा आणि OH किती वेळेस असतं 2 असतं OH असतं 2 वेळेस या बेसिक कन्सेप्ट पुस्तकात नसतात रे हे जे बेसिक जे शिकवतोय ना मी तुम्हाला हे पुस्तकात नाही दिले हे पुस्तकाच्या बाहेरच आहे बरोबर आहे आणि ऍक्च्युली हे 8वीला शिकवत नाही बरेच जण 9वीलाही नाही 10वीलाही नाही चालू राहतो कार्यक्रम असाच आणि मग अशीच केमिस्ट्री रडत राहते कारण आपण पुस्तकाच्या लाईन्सच घेत बसतो ओके चालेल कळालं मग इथपर्यंत काय तयार झालं मॅग्नेशियम हायड्रोक्साईड तयार झालं काय तयार झालं मॅग्नेशियम हायड्रोक्साईड आता मी तुम्हाला वही पेन घेऊन बसलात असाल तुम्हाला मी काय करणार आहे करायला देणार आहे आता दुसरं तुम्ही लगेच मनवायचं आणि मला सांगायचं वहीवरती चुकलं नाही पाहिजे बरोबर का करणार की नाही करता बर नाव लिहायलं मी कॅल्शियम हायड्रोक्साईड कॅल्शियम हायड्रोक्साईड CaNOH चला लिहा करा आधी तुम्ही करा मग मी सांगतो तुम्हाला काय करायचं तुम्ही आधी करा मग मी सांग हा चला बनवायचं कंपाऊंड काय तयार होईल लगेच करायचं वा खूप छान बनवणाऱ्यांनी बनवत राहा स्लो पोरं जे असतील ज्यांना वेळ लागतो त्यांनी करत बसा इंडियन कल्चर चुकलं रे तुझं नाव माहीत नाही मला मुलगा आहे का मुलगी ते बी माहीत नाही नाव एडिट कर बाळा असते बर हनुमान शेवाळे आहे का चला तयार केले तुम्ही लक्ष दे मग हनुमान चल पाय कॅल्शियम कडे आलो कॉन्फिगरेशन 2.8.2 लास्ट ऑर्बिटला दोन इलेक्ट्रॉन देणार म्हणून याची व्हॅलेन्सी झाली 2 हायड्रोक्साईडला पाहायचं हायड्रोक्साईडची व्हॅलेन्सी माहिती आहे आताच काढली आपण ही 1 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
आणि हे दोन द्यायचे OH ला ब्रैकेट करायचा CaOH taken twice ले पोटॅशियम हायड्रॉक्साइड चला करा पोटॅशियम हायड्रॉक्साइड करा बरं काही जण असे अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये टाइप करू शकतात हे काय श्रेया उडकर फ्रॅक्शन ऑफ सेकंड कायमदी पार्क पवार मस्तच एकदम भारी त्याच्यासाठी हे बेसिक आलं पाहिजे रे हे बेसिक आलं की धनाधन सुरू होते काहीच प्रॉब्लेम येत नाही संचित आदित्य ऋतुजा अशोक चला बघूयात मग आता लक्ष देतोय पोटॅशियम कुठं सापडला 19 नंबर 2 8 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.8.1 लास्ट ऑफ कुठला एक इलेक्ट्रॉन लिहिले पोटॅशियमचा इथं एक लिहिला आहे हायड्रोक्साईडची व्हॅलेन्स एक माहित आहे माहिती आहे आता K1OH1 म्हणजेच काय KOH असं काय असेल KOH असेल समजते का सगळ्यांना इथपर्यंत कळायले का ओके चालतंय तर मग थांबूयात आपण इथं आता आजच्या दिवस इथपर्यंत थांबतोय पुढचे कंपाऊंड आपण उद्या परत घेऊयात अजून पुढचे समजतंय चालेल ओके ठीक आहे शंकर आदित्य बाय बाय स्टुडंट बाय बाय गुड नाईट तुम्ही लावूया तुमच्या मित्रांना लाईव्ह सांगा आणि कोणी न्यू स्टुडंट असतील त्या स्टुडंटनी शिल्पकार एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करायचं विसरू नका जेणेकरून तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स जे काही माझे असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील बरोबर आहे आणि लाईन टू लाईन पूर्ण तुमचं जे इयत्ता 10वीचं बुक आहे ते तुम्हाला शिकवल्या जाईल 8वी असेल 9वी असेल 10वी असेल सायन्सचं बुक तुम्हाला शिकवल्या जाईल आपल्या ऍप्लिकेशनमध्ये सायन्स मॅथ संस्कृत तिन्ही सब्जेक्ट सध्या अवेलेबल आहे तुम्हाला ज्या ठिकाणी करायचंय जे सब्जेक्ट तुम्हाला करायचे ते तुम्ही करू शकता ओके चलो बाय बाय लेक्चर कसं वाटलं कमेंट्स देत चला तुम्ही तुम्हाला जर लेक्चर चांगलं वाटत असेल तर कमेंट करा जेणेकरून काय होईल मला बॅच घ्यायला मजा वाटते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बिंदास्त तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर मी ज्या ज्या वेळेस पब्लिक करून लाईव्ह येत जाईल त्या त्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना लेक्चरचं नोटिफिकेशन येतं आज मी पब्लिक केलं होतं म्हणून नोटिफिकेशन आला असेल सगळ्यांना ओके चलो बाय तुमच्या मित्रांनाही सांगा दुसरे कोणते असतील तर बाय बाय